हॅलो फ्रेंड्स मी विशाखा मोरे ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे अध्यापन अभियोग्यता या युनिटवरचा एक सबटॉपिक बघणार आहोत जो आहे ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन मेथड्स ज्याच्यामध्ये स्वयं स्वयंप्रभा आणि मूक्स जे आहेत त्याचा समावेश आहे ते नेमकं काय आहेत हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि तसंच टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवरचे दहा प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघायचे आहेत जसं आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये असं बघत आलेलं की या युनिटवरचे सबटॉपिक आणि त्यावरचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण घेतोय त्या युनिटवरचे जेणेकरून आपली प्रॅक्टिस आणि थेअरी दोन्हीचा रिव्हिजन बेसिसवरती अभ्यास होईल आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करण्या अगोदर मला एक गोष्ट अशी सांगायची वाटते की महाराष्ट्र सेट दोन हजार एकवीससाठी साठी जे स्टुडंट प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी स्ट्रॉंग करण्यासाठी आमच्याकडे एक जादूची काडी आहे असं म्हटलं तर चालेल जी पेपर वनसाठी आहे ती म्हणजे टेस्ट सिरीज एम एस सेटसाठी स्पेशल जी टेस्ट सिरीज आहे ती एक जादूची आहे असं तुम्ही म्हणू शकता जर ह्या टेस्ट सिरीज तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्यात अँड सबस्क्राईब करून व्यवस्थित त्याच्या नोट्सचा अभ्यास केलात तर तुम्ही नक्कीच ही एक्झाम क्रॅक करू शकता कारण या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत पी वाय क्यूज म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन्स जे आपल्याला ॲनालिसिस खूप महत्त्वाचं असतं मागच्या वर्षीच्या पेपरचं त्याच्यावरून आपल्याला नेक्स्ट पेपर कसा असेल याचा अंदाज येत असतो त्यासाठी आम्ही पर्पजफुली किंवा प्रेफरन्सली या पी वाय क्यूज म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार वीसच्या इयर्सचे जे टेस्ट आहेत त्या पूर्ण टेस्ट फॉर्मॅटमध्ये या टेस्ट सिरीजमध्ये दिलेल्या आहेत विथ कम्प्लीट सोल्युशन्स म्हणजे तुम्हाला त्याची कुठेही अडचण येणार नाही की त्या प्रश्नाचं उत्तर असं का आलं त्यांचं चाळीस टेस्ट ऑन कम्प्लीट सिलेबस म्हणजे प्रत्येक युनिटवरती दोन टेस्ट असणार आहेत फुल सिलेबस नोट्स असणार आहेत इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये जी लँग्वेज तुम्हाला कम्फर्टेबल आहे जी लँग्वेज तुम्हाला आवडीची आहे किंवा समजण्यास योग्य आहे त्यामधून तुम्ही तुमचा अभ्यास कम्प्लीट करू शकता या नोट्सच्या आधारे शिवाय फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स देखील तुम्हाला मिळणार आहेत हे सगळं तुम्हाला या एका टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहे आणि पेपर वनचा सगळा सिलेबस ह्याच्यामध्ये कवर होणार आहे म्हणजे तुमचा पेपर वनचा अभ्यास इथेच कवर होऊ शकतो म्हणून याला मी जादूची काळी सुरुवातीला म्हटलं तर ही टेस्ट सिरीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा हे टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी प्लेस्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन इन्स्टाग्रामाचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे जो समोर लोगो स्क्रीनवर दिसत आहे तो लोगोप्रमाणे तुम्ही डाउनलोड करू शकता हे ॲप्लिकेशन आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची टेस्ट सबस्क्राईब करू शकता शिवाय व्हॉट्सअपवरती मेसेजही करू शकता अधिक इन्फॉर्मेशनसाठी किंवा टेस्टसाठी काच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन सुरुवातीला जे शिक्षण होतं ते ऑफलाईन पद्धतीचं होतं आणि अलीकडच्या काळामध्ये ते ऑनलाईन होत चाललेलं आहे आणि आता कोविडच्या काळामध्ये तर ऑनलाईन शिक्षणाला खूपच महत्त्व आलेलं आहे असं आपण बघतोय तर त्याच्यामध्ये फरक काय आहे किंवा स्वयं स्वयंप्रभा आणि मुक्स हे काय आहेत ऑनलाईन कोर्सेसचे किंवा ऑनलाईन टीचिंगचे पार्ट्स आहेत ते कसे पार्ट्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे तर सुरुवातीला बघतोय आपण ऑफलाईन traditional teaching method offline method offline method method traditional teaching method in the pre-technology education context the teacher is the sender of the source the education material is the information or message and the student is receiver of the information in terms of delivery medium the educator can deliver message via chalk and talk method and other head projector transparencies तर याच्यात काय सांगितलेलं आहे की ऑफलाईन मेथड ही पूर्वी ट्रेडिशनल टीचिंग मेथड म्हणून वापरली जात होती टीचरचं जे मटेरियल आहे शे म्हणजे बुक्स जे होतं किंवा पाठ जे जा शिकवले जायचे ते ॲज जा अ मेसेज म्हणून वापरले जायचे आणि स्टुडंट्स रिसिवर म्हणून ते इन्फॉर्मेशन घ्यायचे तर डिलिव्हरीचं माध्यम म्हणून काय वापरायचं आहे तर चॉक अँड बोर्ड किंवा चॉक अँड टॉक म्हणजे बोलून समजवायचे लेक्चर्स द्यायचे किंवा फळावरती लिहून माहिती द्यायचे म्हणजे ह्याला चॉक अँड टॉक मेथड असं म्हणत होते त्याचे लिमिटेशन्स काय होते ऑफलाईन मेथडचे ते बघूयात ऑफकोर्स ऑफ उफ, ऑफलाईन मेथड आता मागे पडत चालले आहेत कारण त्याला काही लिमिटेशन्स होते तर ते कोणते होते ते आपल्याला काही पॉईंट्सने आपल्याला बघायचं आहे टीचिंग इन द क्लासरूम युजिंग चॉक अँड टॉक इज वन वे फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन चॉक अँड टॉक वापरून शिकवण्याची पद्धत जी होती ती वन वे पद्धत होती त्यामध्ये स्टुडंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होत नव्हते ते फक्त एक रिसिव्हर म्हणून किंवा लर्नर म्हणून काम करायचे टीचर ऑफन कंटिन्युअसली टॉक फॉर अन आवर विदाउट नोईंग द स स्टुडंट्स रिस्पॉन्स अँड फीडबॅक तर यामध्ये कसं व्हायचं की स्टुडंटचा रिस्पॉन्स काय आहे त्यांची शिकण्याची मनस्थिती आहे की नाही ते काही रिस्पॉन्स करत नाही आहेत फीडबॅक देत नाही आहे पण तरी पण शिक्षकांचं बोलणं हे कंटिन्युअसली चालू असायचं किंवा त्यांचं लेक्चर घेणं हे चालू असायचं द मटेरियल प्रेझेंटेड इज ओनली बेस्ड ऑन लेक्चर नोट्स अँड टेक्स्टबुक जे काय मटेरियल अभ्यासाचा मटेरियल असायचं ते फक्त जे लेक्चरमधून दिलं जायचं ते किंवा टेक्स्टबुक असायचे तर टेक्स्टबुक पुरतंच मर्यादित असायचं टीचिंग अँड लर्निंग आर कॉन्सन्ट्रेटेड ऑन प्लग अँड प्ले मेथड रॅदर दॅन प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट्स प्रॅक्टिकलपेक्षा काय असायचं याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करा शिकवला आहे तेवढ्याचा आणि त्याच्यावरती टेस्ट द्या अशी एक पद्धत होती पण त्यामध्ये प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स काय नसायचं की जे शिकवलं आहे त्याचं ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये नसायचं द हँड रायटिंग ऑफ लेक्चरर डिसाइड द फेट ऑफ द सब्जेक्ट नेक्स्ट देअर इज अ इनसफिशियंट इंटरॅक्शन विथ स्टुडंट्स इन अ क्लासरूम तर सुरुवातीला आहे की हँड रायटिंग जे होती लेक्चरची ती सब्जेक्टचा सखोलपणा स्पष्ट करत होती आणि त्याच्यानंतर इन्सफिशियंट इंटरॅक्शन विथ द स्टुडंट्स इन क्लासरूम क्लासरूममध्ये जे होतं ते टीचरचं इंटरॅक्शन कमी असायचं किंवा आवश्यक आहे तेवढं होत नसायचं कारण स्टुडंट्स जास्त आणि टीचर एखादा असायचा त्याच्यामुळे मोर इन्फोसाईज हॅज बिन गिवन ऑन थेअरी विदाउट दनी प्रॅक्टिकल अँड रिअल लाईफ सिच्युएशन त्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजेच रिअल लाईफशी निगडीत अशा जास्त काही गोष्टी नसायच्या थेरी नसायच्या ऑफलाईन टीचिंगमध्ये लर्निंग थ्रू मेमरायझेशन बट नॉट अंडरस्टँडिंग हां जे आपण वाचायचो ते फक्त आपण मेमराईज करायचो समजून घ्यायचो नाही मार्क ऑप ओरिएंटेड दॅन रीझंट ओरिएंटेड त्याच्यामध्ये आपण जे काय शिकलो आहे त्याच्यावरती त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला होत नसायचं त्याच्यामुळे आपण त्याचा रिझल्ट काय असेल याच्याशी निगडीत नसायचो तर आपल्याला मार्क्स किती भेटणार आहेत त्याच्यावरती आपण खुश असायचो हे ऑफलाईन मेथडचे लिमिटेशन्स आहेत त्याच्यामुळे कदाचित ऑनलाईनचा उगम झाला असावा तर जसं आपण ऑफलाईन मेथड बघितले तशी ही ऑनलाईन मेथड आहे तर ऑनलाईन मेथडमध्ये काय असतं ई लर्निंग ई लर्निंग इज अ ॲब्रेवेशन ऑफ टर्म इलेक्ट्रॉनिक लर्निंग इलेक्ट्रॉनिक लर्निंगचा हा शॉर्ट फॉर्म आहे असं म्हणू शकतो तर इलेक्ट्रॉनिक लर्निंग का म्हणतात तर इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण याच्यामध्ये यूज करतो एज्युकेशनल टेक्नॉलॉजी आणि आय सी टी इन एज्युकेशन याचा वापर होतो याच्यामध्ये भरपूर मीडियाचा वापर होतो जसं टेक्स्ट ऑडिओ इमेजेस ॲनिमेशन स्ट्रीमिंग व्हिडिओ या सगळ्याचा वापर या ई लर्निंगमध्ये होतो मग ह्या सगळ्या काय आहेत तर इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत म्हणून याला इलेक्ट्रॉनिक लर्निंग असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ टेप सॅटेलाईट टी व्ही सीडी रोम कम्प्युटर बेस्ड लर्निंग इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन सिस्टीम या सगळ्याचा वापर केला जातो या ई लर्निंगमध्ये आणि ही शिकण्याची एक सोपी प पद्धत नवीन आलेली आहे ही क्लासरूममध्ये असू शकते किंवा क्लासरूमच्या बाहेर देखील होऊ शकते शिवाय ही कमी पैशामध्ये होते कारण तिथं प्रत्येकाला यावं लागत नाही किंवा जे स्टडी मटेरियल आहे ते विकत घ्यावं लागत नाही किंवा काही वेळेला ते विकत घ्यावं लागतं पण ते फार कमी म्हणजे परवडण्यासारखं असतं एट सुटेट डिस्टन्स लर्निंग डिस्टन्स लर्निंगसाठी तर हे खूप चांगलं आहे कारण व्यक्ती कुठेही असला तरी त्याचं शिक्षणाचं काम तो घर बसल्या किंवा जिथे आहे तिथून करू शकतो फ्लेक्झिबल लर्निंग आहे म्हणजे फ्लेक्झिबल लर्निंग मेथड देखील आहे ही एक त्याच्यामध्ये फेस टू फेस टीचिंग शक्य होतं त्याला काही वेळेस ब्लेंडेड लर्निंग देखील म्हटलं जातं हे ई लर्निंगचं वैशिष्ट्य आहे किंवा ही एक मेथड आहे ऑफ ऑनलाईन मेथडची तर याचं म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत ऑनलाईन टीचिंग लर्निंगचे ते आपल्याला सांगायचे आहेत तर पहिलं आहे द सेपरेशन ऑफ टीचर्स अँड लर्नर म्हणजे टीचर आणि लर्नर इथं वेगवेगळे होतात शिवाय ते फेस टू फेस कम्युनिकेशन करण्यासाठी एका प्लॅटफॉर्मवर येतात आणि तिथं मग त्यांचं डिस्टिंगविश होतं

आखलेले असतात त्यापैकी काही पॉईंट्स आहेत जे महत्त्वाचे आहेत जे प्रोग्राम्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजेत म्हणून आपल्या सिलेबसमध्ये हे इन्क्लूड केलेलं आहे तर पहिलं आहे स्वयं स्वयं म्हणजे काय स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स स्वयं प्लॅटफॉर्म इज डेव्हलप्ड बाय मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट दॅट इज एम एच आर डी अँड एन पी टी ई एल आय आय टी मद्रास विथ द हेल्प ऑफ गु गुगल अँड प प्रिझिस्टन्स सिस्टीम लिमिटेड इट वूड बी अल्टिमेटली कॅपेबल ऑफ होस्टिंग टू थाउजंड कोर्सेस अँड एटी थाउजंड आवर्स ऑफ लर्निंग कवरिंग स्कूल अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग लॉ अँड अदर प्रोफेशनल कोर्सेस तर स्वयं हे काय प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती दोन हजार कोर्सेस तुमच्यासाठी अव्हेलेबल आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही स्कूल अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग लॉ आणि वेगवेगळे प्रोफेशनल कोर्सेस तुम्ही याच्यामध्ये शिकू शकता किंवा लर्न करू शकता त्या ऐंशी हजार आवर्स म्हणजे तास लर्निंग या कोर्सेसवरून तुमचं होऊ शकतं एवढा हा मोठा प्रोग्राम आहे कोणत्याही प्रकारचे कोर्स तुम्ही इथे मिळवू शकता तुमची स्टडी कम्प्लीट करण्यासाठी व्हॉट इज ऑफर्ड इन स्वयं स्वयंमध्ये काय दिलं जातंय द कोर्सेस दॅट आर थॉट इन क्लासरूम फ्रॉम नाईन क्लास टिल पोस्ट ग्रॅज्युएशन तर स्वयंमध्ये आपल्याला नववीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनवरचे जे काही कोर्सेस आहेत ते शिकवले जातात म्हणजे थोडक्यात तिथे स्कूलच चालव चालवलं जातं ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे ते इथून घेऊ शकतात ऑनलाईन पद्धतीने द कोर्सेस होस्टेड अँड स्वयं इज इन फोर क्वाड्रंट चार पार्टमध्ये हे स्वयंवरचे कोर्सेस uh, आहेत ते कुठले कुठले आहेत तर व्हिडिओ लेक्चर्स पहिलं आहे व्हिडिओ लेक्चर्स सेकंड आहे स्पेशली प्रिपेर्ड रिडिंग मटेरियल दॅट कॅन बी डाउनलोडेड म्हणजे स्टडी मटेरियल जे काय आहे ते डाउनलोड किंवा प्रिंट करू शकतो असं चार कॉर्डंट्स कुठले कुठले आहेत त्यातले दोन झाले आपले तिसरं आहे सेल्फ असेसमेंट टेस्ट थ्रू टेस्ट क्वीज क्वीज आणि टेस्ट देखील आहेत तुमचं हे करण्यासाठी म्हणजे टेस्ट सराव होण्यासाठी क्वेश्चनचं असेसमेंट करण्यासाठी आणि त्यानंतर आहे ऑनलाईन डिस्कशन फोरम फॉर क्लिअरिंग डाउट्स तुमचे डाउट क्लिअर करण्यासाठी देखील इथे ऑनलाईन डिस्कशन असतं किंवा सेशन होऊ शकतात तर अशा चार कॉर्डंट्समध्ये हे स्वयं विभागले गेलेलं आहे कॅटेगरीज ऑफ कोर्सेस इन्क्लूडिंग जसं प म आधी सांगितलं तसं इंजिनिअरिंग सायन्स ह्युमॅनिटीज मॅनेजमेंट लँग्वेज मॅथमॅटिक्स आर्ट्स अँड रिक्रिएशन कॉमर्स जनरल लायब्ररी एज्युकेशन एवढे सगळे सब्जेक्ट्स इथे आहेत एवढे सगळे कोर्सेस त्या विषयीचे स्वयंवरती आहेत तर कुठलाही स्टुडंट इथे स्वयंवरती त्याचा कोर्स कंप्लीट करू शकतो हाऊ डस स्वयं प्लॅटफॉर्म वर्क स्वयं हा प्लॅटफॉर्म कसा वर्क करतो त्याची माहिती तर मिळाली आपल्याला पण तो वर्क कसा करतो

कुठल्याही लर्नरला हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल आहेत ते पण कंट्रीमधल्या बेस्ट ने घेतलेले लेक्चर्स आहेत किंवा मटेरियल आहे मोर दॅन वन थाउजंड स्पेशली चुजन फॅकल्टी अँड टीचर्स फ्रॉम अक्रॉस द कंट्री हॅव पार्टिसिपेट इन द प्रिपेरिंग दिस कोर्स तर एक हजारपेक्षा स्पेशल फॅकल्टीनी हे तयार केलेलं आहे हे कोर्स तयार करण्यासाठी मदत केलेली आहे इथे परत आपल्याला कॉर्ड्रन्स सांगितलेले आहेत की होस्ट कुठले कुठले करतात मध्ये ते चार जे आपण मागे बघितले त्या स्टेप आहेत आणि त्याच्यानंतर स्टेप्स हॅव बीन टेकन टू इनरिज द लर्निंग एक्सपिरियन्स बाय युझिंग ऑडिओ व्हिडिओ अँड मल्टीमिडिया अँड द स्टेट ऑफ आर्ट पेडागॉजी आणि टेक्नॉलॉजी या गोष्टी वापरून या सगळा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे या प्लॅटफॉर्ममध्ये कुठलाही स्टुडंट्स अडाणी किंवा न शिकलेला राहू नये यासाठी हा या, या प्रकारचा प्लॅटफॉर्म गव्हर्मेंटने उभा केलेला आहे नेक्स्ट टॉपिक आहे व्हॉट इज स्वयंप्रभा जसं स्वयं आहे तसे एक स्वयंप्रभा नावाचं चॅनल देखील आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे एज्युकेशनसाठी पण तो काय करतो नेमका ते बघायचं आहे व्हॉट इज स्वयंप्रभा इट हॅज अ करिक्युलम बेस्ट कोर्स कंटेंट कवरिंग दिस डायवर्स डिसिप्लिन्स दिस इज अ प्रायमरी एम ॲट मेकिंग क्वालिटी लर्निंग रिसोर्सेस ॲक्सेसिबल टू रिमोट एरियाज वेअर इंटरनेट अवेलेबिलिटी इज स्टील अ चॅलेंज स्वयं जो होता तो ऑनलाईन होता आता इथे स्वयंप्रभा जो दिलेला आहे तो कशासाठी आहे तर जिथे इंटरनेट ॲवेलेबल नाही आहे किंवा चॅलेंज आहे अजूनसुद्धा त्या ठिकाणच्या स्टुडंट्सला कोर्सेस अवेलेबल करून देण्यासाठी हे स्वयंप्रभा आहे द डी टी एच चॅनल्स आर युझिंग द जी सॅट फिफ्टीन सॅटेलाईट फॉर प्रोग्राम टेलिकास्ट तर याच्यामध्ये काय के केलं तर डी टी एच चॅनल आहे त्यावरून शिक्षण दिलं जातं जो सॅटेलाईट आहे जी सॅट फिफ्टीन नावाचा त्याला वापरून हे प्रोग्राम टेलिकास्ट केले जातात द स्कोप ऑफ स्वयंप्रभा स्वयंप्रभाचा स्कोप कसा आहे तो बघायचा आहे द स्वयंप्रभा हॅज न्यू कंटेंट एव्हरी डे फॉर लिस्ट फोर आवर्स चार तासासाठी प्रत्येक वेळेस नवीन कंटेंट स्वयंप्रभावर अवेलेबल असतो विच वुड बी रिपीटेड फाईव्ह मोर टाईम्स इन अ डे ते पाच वेळेस दिवसातून पाच वेळेस रिपीट होत असतात अलाविंग द स्टुडंट्स टू चूज द टाइम फॉर देअर कन्व्हिनियन्स म्हणजे स्टुडंट्सला त्यांच्या टाईमनुसार ते बघता यावं म्हणून हे दिवसातून पाच वेळेस लावलं जातं डी टी एस चॅनलवरती

डिटेल चॅनल कवर द फॉलोविंग तर हे चॅनल जे आहे ते काय काय कवर करतात ते इथे दिलेलं आहे हायर एज्युकेशन ज्याच्यामध्ये करिकुलम बेस्ट कोर्स कंटेंट पोस्ट ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएट लेवल कवरिंग डि डिवर्स डिसिप्लिन्स आर्ट्स सायन्स कॉमर्स प्र पफॉर्मिंग आर्ट्स सोशल सायन्स ह्युमिनिटीज ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कवर करतं स्कूल एज्युकेशन देतात नववी ते बारावी लेवलचं करिक्युलम बेस्ट कोर्सेस त्याच्यामध्ये दिले जातात आणि असे स्टुडंट्स म्हणजे इलेवन्थ आणि ट्वेल्थचे स्टुडंट आहे जे प्रिपेअर फॉर कम्पिटेटिव्ह एक्झाम्स त्याच्यासाठी तयारी करत असतात त्यांच्यासाठी देखील याच्यावरती कोर्सेस अवेलेबल आहेत डी टी एचच्या माध्यमातून हे कोर्सेस प्रोव्हाइड केले जातात स्वयं आणि स्वयंप्रभामध्ये फरक आहे स्वयं जे आहे ते पूर्णपणे ऑनलाईन आहे स्वयंप्रभा जे आहे तर जिथे इंटरनेट पोहोचू शकत नाही अशा स्टुडंटसाठी हे स्वयंप्रभा व केलेला आहे तर यातला आणखीन एक प्रोग्राम आहे जो एज्युकेशनवरती रिलेटेड आहे तो आहे मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस ज्याला आपण मूक्स म्हणून ओळखतो टेक्नोपीडिया एक्सप्लेन्स मॅस्यू ओपन ऑनलाईन कोर्सेस बुक्स आर रिसंट प्रोग्रेशन इन डिस्टन्स एज्युकेशन डिस्टन्स एज्युकेशनमध्ये हे निर्माण केलेलं आहे द कन्सेप्ट ऑफ बुक्स ओरिजिनेटेड इन टू थाउजंड एट अमॉंग द ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस मुवमेंट तर जे काय ओपन एज्युकेशन रिसोर्सेस होते त्यांच्यामार्फत हे दोन हजार आठमध्ये कन्सेप्ट आली होती मोस्ट ऑफ द इनिशियल कोर्सेस वी आर इन्फ्लुअन्स्ड बाय कनेक्टिव्हिटी थेरी कनेक्टिव्हिटी थेअरीच्या ह्याच्यातून हे कोर्सेस निर्माण झालेली किंवा इन्फ्लुएन्स झालेले आहेत विच एम्फोसाईज द नॉलेज अँड लर्निंग अराईज फ्रॉम नेटवर्क ऑफ रिलेशनशिप्स ऑर कनेक्शन्स दोन हजार बारामध्ये टू थाउजंड ट्वेल्व वॉज अ बिग इयर फॉर मुक्स हे मुक्ससाठी खूप महत्त्वाचं वर्ष होतं दोन हजार बारा ॲज द इंडस्ट्री अट्रॅक्ट सिग्निफिकंट मीडिया बस वेंचर कॅपिटल इंटरेस्ट न्यूमरस प्रोबाईडर्स हॅव इमर्ज दॅट आर ॲफिलेटेड टॉप युनिव्हर्सिटीज सम ऑफ दिस इन्क्लूड एडेक्स कोसेटी हे जे होते ते मुक्स सारखेच काही प्रोग्राम्स होते ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला एक्झाम किंवा कोर्सेस प्रोव्हाइड करत होते तर मुक्सचे ॲडव्हानेजेस काय आहेत ते आपण बघूया पहिला आहे नो ट्युशन फीस फीस नाही घेतली जात ओपन ॲक्सेस आहे सगळ्यांना एक्सपोजिंग टॉप लेवल प्रोफेसर्स ॲट स्कूल्स अँड वूड अदरवाइज बी अनएवेलेबल टू मच ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन कुठल्याही जगातल्या पॉप्युलेशनला ही यूज करता याला ओपन एक्सेस दिलेला आहे ओपन कोर्सेस फॉर ऑल इंटरेस्टेड रिगार्डलेस ऑफ लोकेशन रिझल्टिंग इन मोर डि डायवर्स स्टुडंट मेस त्याच्यामध्ये कोर्सेस पण इंटरेस्टेड आहेत लोकेशन मॅटर करत नाही तुम्ही कुठल्या गोष्टी जागी आहात ठिकाणी आहात हे कोर्सेस तुम्ही कुठेही हँडल करू शकता कलेक्टिंग डाटा वेळा कम्प्युटर प्रोग्राम्स

देम रिएवलेड देअर पॅडॉलॉजिकल मेथड वाईल इम्प्रुव्हिंग नॉलेज शेअरिंग त्याच्यामध्ये अशी पण सिस्टीम आहे की तुम्ही तुमचंही नॉलेज शेअर करू शकता जगातल्या दुसऱ्या कुठल्याही स्टुडंटसोबत हो अशा प्रकारचा एक फीचर आपल्याला मूकने दिलेला आहे मुक्स मुक्सने दिलेला आहे हे मुक्सचे काही अडव्हांटेजेस आहेत अशा प्रकारे आज आपण बघितलेलं आहे की ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये काय फरक आहे किंवा त्यांचे अडव्हानेज काय आहेत ऑनलाईन ऑफलाईन वर्सेस दोन्हीमध्ये बघितलेलं आहे त्यानंतर ऑनलाईन प्रोग्राममध्ये स्वयं स्वयंप्रभा आणि मुक्स हे तीन प्रोग्राम्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय आहे त्याचे फीचर्स काय ते कसे वर्क करतात हे बघितलेलं आहे तर आजच्या युनिटवरचे दहा प्रॅक्टिस क्वेश्चन्स आता आपण बघणार आहोत त्याचा पहिला प्रश्न बघतो आपण एज्युकेशन प्रोव्हाइडेड टू द चाइल्ड बाय द स्कूल एज मुलांकडून शाळांना दिले जाणारे शिक्षण हे कसे आहे आपले ऑप्शन्स आहेत फॉर्मल इनफॉर्मल ट्रॅडिशनल हायली स्टँडर्डाइज औपचारिक अनौपचारिक पारंपरिक आणि उच्च प्रमाणिक त्याचा आन्सर काय असायला पाहिजे तर हे फॉर्मल प्रकारचं शिक्षण आहे जे शाळेत मुलांना दिलं जातं ते फॉर्मल असतं घरी जे शिक्षण मुलांना मिळतं जसं की आई काही रीती सांगत असते किंवा मूल्य म्हणजे व्हॅल्यूज शिकवत असते तर ते इनफॉर्मल असतं तर शाळेत जाऊन मुलांनी शिकणं हे फॉर्मल औपचारिक शिक्षण असतं नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲज अ प्रिन्सिपल हा वुड यू बिहेव विद अ बिलो ॲव्हरेज स्टुडंट्स प्राचार्य म्हणून कमीत कमी सरासरी विद्यार्थ्यांशी तुम्ही कसे वागेल तर सरासरी विद्यार्थी असो किंवा हुशार विद्यार्थी असो तर त्याच्याशी प्रिन्सिपलनी कसं वागलं पाहिजे हा आपला प्रश्न आहे ऑप्शन्स आहेत ॲज सेम ॲज विथ ऑदर स्टुडंट्स इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच जनरसली उदारपणे वोंट पे अटेंशन लक्ष देऊ नका वोंट अलो देम टू टेक्स नेक्स्ट क्लास पुढच्या वर्गात त्यांना परवानगी देऊ नका त्याचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांना वागवलं पाहिजे का किंवा त्यांच्याकडे लक्ष देऊन चालणार लक्ष न देऊन चालणार आहे का किंवा पुढच्या वर्गात त्यांना परवानगी द्यायची नाही म्हणजे त्याच वर्गात त्यांना ठेवायचं असं करून चालेल का नाही मग प्रिन्सिपलने कसं वागलं पाहिजे जेनरसली उदारपणे त्यांच्याशी वागलं पाहिजे त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घेतले पाहिजेत त्यांना हव्या त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे त्यांच्या स्टडीमध्ये ग्रोथ होण्यासाठी म्हणून इथं करेक्ट आन्सर काय आलेलं आपला बी नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फाईल रायटिंग ऑन ब्लॅकबोर्ड ब्लॅकबोर्डवर लिहिताना सर्वात महत्त्वाचे काय आहे तर ब्लॅकबोर्ड चॉक अँड बोर्ड जो मेथड आहे त्याच्यामध्ये लिहिताना काय सर्वात महत्त्वाचं आहे ऑप्शन्स आहेत क्लिअरिटी इन रायटिंग लेखी स्पष्टता गुड हँडरायटिंग चांगले हस्ताक्षर रायटिंग इन अ बिग लेटर्स मोठ्या अक्षरात लिहिणे रायटिंग इन स्मॉल लेटर्स छोट्या अक्षरात लिहिण्यात तर ह्याच्यातलं डी ऑप्शन तर कट आहे छोट्या अक्षर लिहून सगळ्या स्टुडंट्सला ते दिसणार नाही त्याच्यानंतर गुड हँडरायटिंग मॅटर करत नाही विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे हे त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे मग बी ऑप्शन देखील कटलं मग राहिलं आणि ए आणि सी तर सीमध्ये मोठे लेटर्स लिहिण्यापेक्षा त्या लिहिण्यामध्ये क्लिअरिटी असणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे ए क्लिअरिटी इन रायटिंग लेखी स्पष्टता त्याच्यामध्ये असले पाहिजे म्हणजे आणि त्याच्यामध्ये लिखाणाचं काम काय आहे स्पष्ट होईल नेक्स्ट क्वेश्चन एज्युकेशन इज अ पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट ऑफ शिक्षण हे एक शक्तिशाली साधन आहे कोठे हे शक्तिशाली साधन आहे असं म्हणू शकतो ऑप्शन्स आहेत सोशल ट्रान्सफॉर्मेशन सामाजिक रूपांतर पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन वैयक्तिक रूपांतर कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन सांस्कृतिक रूपांतर डी ऑल ऑफ द अबो वरील सर्व त्यापैकी करेक्ट ऑप्शन काय असायला पाहिजे कुठे शक्तिशाली आहे साधन शिक्षण म्हणजे ऑफकोर्स ए बी आणि सी तिन्ही ऑप्शन करेक्ट असणार आहेत आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी ऑल ऑफ द अबो कारण कुठल्याही क्षेत्रात शिक्षण जर घेतलेलं असेल तर ते तिथे उपयोगी पडतं ते एक शक्तिशाली साधन म्हणून काम करतं म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथं डी आलेलं आहे ऑल ऑफ द ऑप्शन्स आर करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन हाऊ डज अ टीचर कॅन इम्प्रूव द अटेन्शन ऑफ स्टुडंट शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांचं लक्ष कसे सुधारू शकेल तर स्टुडंटचं लक्ष आपल्याला सुधारायचं आहे ॲज अ टीचर म्हणून किंवा टीचरला ते करायचं असेल तर ते कसं करेल किंवा ऑप्शन्सपैकी काय करू शकेल म्हणजे त्यांचं स्टुडंटचं अटेन्शन वाढेल ऑप्शन्स आहेत बाय इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग वेज ऑफ टीचिंग एक्झाम्पल थ्रू टीचिंग एड्स एक्सेट्रा म्हणजे शिकवण्याच्या मंज मनोरंजक मार्गाचा विच परिचय करू उदाहरणार्थ माध्यमातून शिक्षण कुठल्या जे काही एड्स आहेत टीचिंग एड आहेत प्रोजेक्टर आहे व्हिडिओ आहे ते दाखवून त्याच्यामधून शिकवायचं किंवा मॉनिटरिंग बाय हेडमास्टर प्रिन्सिपल मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपलकडून देखरेख करण्याने बाय ऑब्झर्वेशन निरीक्षणाद्वारे बाय केअरफुल अँड सेल्फ मॉनिटरिंग म्हणजे काळजीपूर्वक स्वतःची देखरेख ठेवून त्याच्यामधून स्टुडंटचं अटेन्शन कसं वाढेल तर ऑफकोर्स ए करेक्ट आन्सर आहे कारण त्यांचा इंटरेस्ट वाढला तरच त्यांचा अटेन्शन देखील वाढेल म्हणून इथं करेक्ट ऑप्शन ए आहे बाय इंट्रोड्युसिंग इंटरेस्टिंग वेज ऑफ टीचिंग एक्झाम्पल थ्रू टीचिंग एड्स नेक्स्ट क्वेश्चन करिक्युलम इज डॅश डॅश अभ्यासक्रम आहे कसा आहे ऑप्शन्स आहेत कोर्स टू बी टॉट कोर्स शिकवला जाईल असा सिलेबस अँड अकॅडमिक ॲक्टिव्हिटी अभ्यासक्रम आणि शैक्षणिक क्रियाकलाप करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सह अभ्यासक्रम उपक्रम ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ अँड इन्स्टिट्यूशन संस्थेच्या सर्व क्रियाकलापांवर करिक्युलम काय आहे तर सांगायचा अभ्यासक्रम काय आहे तर तो सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत इन्स्टिट्यूशनच्या त्याच्यावरती अवलंबून आहे संस्थेच्या सर्व क्रियाकलापांवर अवलंबून आहे किंवा त्यालाच आपण अभ्यासक्रम करिक्युलम असं म्हणू शकतो पुढचा प्रश्न अ चाइल्ड मे हॅव कमजोरी असू शकते जर त्या सांगायचं काय असेल तर त्या मुलास ऐकण्याची कमजोरी आहे असं आपण समजू शकतो ऑप्शन्स आहेत ही स्पीक्स लाऊडली अनयुजली तो मोठ्या मोठ्याने असामान्यपणे बोलतो ही कम्स नियर टू द स्पीकर ड्युरिंग कॉन्वर्सेशन तो संभाषणा दरम्यान स्पीकर जवळ येतो ही जनरली सेज प्लीज रिपीट टू द टीचर तो सहसा शिक्षकांना कृपया पुन्हा सांगा असे म्हणतो यापैकी काय करेक्ट आन्सर असणार आहे तर तिन्ही हा ऑप्शन आपले करेक्ट असणार आहे तिथे म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे कारण वरच्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्यातून असं आपल्याला दिसतं की त्या मुलाला ऐकण्याची कमजोरी आहे किंवा त्यातून त्याला ऐकू येत नाही म्हणून तो पुन्हा पुन्हा रिपीट करायला सांगतोय म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दी अबो पुढचा प्रश्न बघूया अ गुड टीचर इज वन हू एक चांगला शिक्षक म्हणजे कोण असतो किंवा एक चांगला शिक्षक म्हणजे डॅश डॅश काय करतो ऑप्शन्स आहेत गिव्ज युजफुल इन्फॉर्मेशन उपयुक्त माहिती देते स्टुडंट्स स्टुडंट लर्न विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित करते गिव्ज प्रिंटेड नोट्स टू स्टुडंट्स विद्यार्थ्यांना छापील नोट्स देते एक्सप्लेन कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल संकल्पना आणि तत्व स्पष्ट करतात काय माहिती करायला पाहिजे माहिती देणं किंवा मा छापील नोट्स देणं संकल्पना स्पष्ट करणं हा हे सगळं करणं म्हणजे एक चांगलं शिक्षक नाही तर चांगल्या शिक्षकाला काही नैतिक कार्य कार्य पण करावं लागतं स्टुडंटला सपोर्ट पण द्यावा लागतो मग तो एक चांगला शिक्षक होतो करेक्ट आन्सर काय असणार आहे बी इन्स्पायर टू लर्न म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित केलं पाहिजे म्हणजे बाकीच्या गोष्टी त्यांना आपोआप चांगल्या समजतील हे एका चांगलं शिक्षकच काम करू शकतो याचं करेक्ट ऑप्शन काय आहे बी नेक्स्ट क्वेश्चन टीचर युजेस विज्युअल एड्स टू मेक लर्निंग शिक्षक शिक्षणासाठी दृश्यमान एड्सचा वापर करतात कशासाठी कर करतात ऑप्शन्स आहेत मोर नॉलेजेबल अधिक ज्ञानी क्विकर म्हणजे जलद इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक सिंपल म्हणजे सोपं तर यापैकी कुठला हेतू असेल हे एड्स यूज करण्याचा शिकवताना सी इंटरेस्टिंग मनोरंजक जे आपलं शिक्षण आहे ते मनोरंजक बनवण्यासाठी शिक्षक जे आहेत ते ही या प्रकारचे विज्युअल एड्स वापरत असतात ज्याच्यातून स्टुडंट्स इन्स्पायर होतात इंटरेस्ट निर्माण होतो आणि मग शिक्षणासाठी ते तयार होतात नेक्स्ट क्वेश्चन आणि याचा आपल्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे वॉट इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू रिफॉर्म द ॲग्रेसिव्ह बिहेव्हिअर ऑफ चाईल्ड मुलांच्या आक्रमक वर्तनामध्ये सुधारणा करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे हे सुद्धा शिक्षकाला जमलं पाहिजे म्हणून इथे आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे की मुलाच्या आक्रमक वर्तनामध्ये सुधारणा घडवायच्या आहेत तर कोणता मार्ग आपण अवलंबला पाहिजे ऑप्शन्स आहेत ही शूड बी पनिश्ड सेव्हरली त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे ही शूड बी इग्नोर्ड त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे ही शुड बी केप्ट इन सो आयसोलेशन त्याला एकाकीपणात ठेवलं पाहिजे रिझन फॉर दिस बिहेवियर शुड बी इन्व्हेस्टिगेटेड या वर्तनाची कारण शोधली पाहिजेत त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे ए असेल का त्याला पनिश करून तो सुधारेल का नाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर, के तर सुधारेल का अजिबात नाही दुर्लक्ष केल्यानंतर तर तो आणखीन बिघडण्याची शक्यता असते मग त्याला एकाकीपणात ठेवलं तर सुधारेल का नाही त्याला वेळ लागू शकतो एकाकीपणात ठेवलं तर मग अशा मुलांसाठी काय केलं पाहिजे रिझन फॉर दिस बिहेवियर शूड बी इन्व्हेस्टिगेटेड म्हणजे त्याचा असं वागण्याचा रिझन शोधलं पाहिजे त्याच्यावरती काम केलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा घडून येईल म्हणजे आपल्या प्रश्नाचा आन्सर देखील हेच आहे रिझन फॉर दिस बिहेवियर शूड बी इन्व्हेस्टिगेटेड या वर्तनाची कारणं शोधली पाहिजेत म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल तर अशा प्रकारे आजचं आपलं सेशन इथे झालेलं आहे टीचिंग युनिकवर्डचं आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स देखील बघितलेले आहेत आणि सब टॉपिक्समध्ये आपण स्वयं स्वयंप्रभा आणि मुक्स बघितलेले आहे ऑनलाईन वर्सेस ऑफलाईन हे बघितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील टीचिंग ॲप्टिट्यूड युनिटवरचा सब टॉपिक असणार आहे आणि त्याच्यावरचे दहा प्रॅक्टिस क्वेश्चन्स असणार आहेत आजसाठी थँक्यू